भजनाच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपण सुरुवात करतो प्रार्थना म्हणतो त्याच्यापूर्वी पिक्चरची गाणी किंवा कुठलीही गाणी म्हणायची नसतात आणि हे आपण ठेवण ठेवायला पाहिजे. तुम्ही नंतर गजरामध्ये काय तुम्हाला दोन तीन गाणी मारा पण आता ही पद्धत मंडळी बदलली आहे थोडी कलियुगामध्ये. हे बरेचसे बुवा जवळजवळ 20 ते 25 निस्ती पिक्चरची गाणी मारतात म्हणजे भजनाचा जो काही गाभा आहे तो गाभा पूर्ण निघून जातो बरोबर ना. असं तर माझी एक विनंती असेल की कमीत कमी एक दुसरी एका दुसरं तिसरं गाणं मारून आपण भजनाचं माध्यम म्हणजे जे काय भजनाचा आतापर्यंत सगळ्या वरिष्ठ बुवांनी जो काय भजनाचा गाभा सांभाळला तोच सांभाळण्यासाठी ते भजनाचं माध्यम आपण जनतेसमोर दाखवावं आणि त्यामध्ये गाणी थोडी कमी करावी अशी मी या ठिकाणी नक्कीच सगळ्या भजनी बुवांना पण विनंती करेन आणि खास करून आयोजकांना पण विनंती करेन. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं यूट्यूब मार्फत मगाशी बुवा बोलले यूट्यूब मार्फत काय सांगतात बुवा की माझं काय वाईट टाकू नको. अगदी बरोबर आहे कारण वाईट टाकल्याशिवाय लोकांना कळणार नाही की तो बुवा कसो होतो. त्याच्यामुळे यूट्यूब वाल्यांनी सुद्धा वाईट टाकायचो म्हणजे प्रत्येकाला समजायला पाहिजे ना कोण बुवा कसा येतो. या ठिकाणी सब मस्त सुंदर अशा प्रकारचं आज तुमचा आमचा या ठिकाणचा हा जो कार्यक्रम आहे आणि माझे सर्व या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते यूट्यूबवाल्यांनी चांगल्या प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगाचा कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी पसरवलेलं आहे असं माझे मित्र सन्माननीय यूट्यूब चॅनलचे चेतन केसरकर आणि तुषार नलावडे यांच्यासाठी जोरदार मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. बुवा खास करून तुमच्यासाठी कारण तुम्ही जास्त चाली मारलात ना मी पण नाही मारला तुम्ही मारलात पण ते कुठले मारलं नाही कदमांचं गाणं पांचाळबुवांचं गाणं विलास पाडल्यांचं गाणं कुठे काशीराम परवांची गाणी म्हणजे त्या बुवांची गाणी मारण्यापेक्षा बुवा किंवा पिक्चरची गाणी मारण्यापेक्षा तुमचं स्वतःचं काय ते जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर. जिथं जातात तिथं आमचे कदम असे गायले कदम गायले पण ते सम्राट होऊन गेलेत त्यांनी आपलं नाव लौकिक पतावणीचे बादशाह म्हणून आज या ठिकाणी कदमांचं नाव घेतलं जातं. भजनामध्ये श्रेष्ठ चांगल्या प्रकारची रचनात्मक म्हणून आमच्या पांचाळबुवांचं नाव घेतलं जातं. केटीच्या बाबतीत हार्मोनियमच्या बाबतीत एक नंबर म्हणून असं विलास पाटलांचं नाव घेतलं बरोबर. असे बुवांनी आपलं नाव लौकिक केलंय आज आमच्या या क्षेत्रामध्ये सुद्धा उत्कृष्टपणे आत्मज्ञानाची माहिती रामायण महाभारताची माहिती चांगल्या प्रकारचं भारुड आणि चांगल्या प्रकारचे गजर रचना करणारे कोण असतील तर माझे गुरुवर्य सन्माननीय नारायण वाळवे बुवा. आज त्यांची 75 वर्ष बुवा होऊन गेली किती 80 वर्षाच्या जवळ गेलेत आणि आज त्यांचा आवाज बघा तर जुना हाड म्हणतात ते का या आमचा जमणार हे आम्ही निदान 50 आसपास येऊन तरी गातो आका वाटतो ह्यो माणूस 50 पर्यंत गेलो होता खायचा असं ते माणूस गोडा म्हणून भाऊ ऐका. एक राधा एक मीरा एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्स दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्स दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्स दीवानी एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक मीरा के प्रभु गिरिधर नागर राधा के मनमोहन
कदम अपरे मगे घरे सानी धरे गम गम पम पद पद सानी सरे मीरा के प्रभु गिरिधर नागर राधा के मनमोहन जास्त वेळ घेणार ना, वेळ झाला असल्या कारण जरला सुरुवात करूया. गुवाने मगाशी एक म्हटलं की मी पैसे घेत नाही, काय घेतोय? रुपयो घेतोय. म्हणजे गुवांचं खरं आम्ही बोलते तर त्यांना लागता, कारण रुपयो शेवटी लागतात ना. हो लावक रुपये लावक लागता ना शेवटी, तर रुपये घेतात पैसे घेत. छोटासा गजर या ठिकाणी सादर करतोय. पहिला म्हणजे कोकण महोत्सव याच्यावरती एक दोन तीन चरण घेऊन, त्यानंतर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गजर घेऊन या ठिकाणी गजराची सांगत आहे. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. निसर्ग रम्य सुंदर कोकण, निसर्ग रम्य सुंदर कोकण या महाराष्ट्र भूमीवर, निसर्ग रम्य सुंदर कोकण या महाराष्ट्र भूमीवर. बाजूला अथांग सागर, वा लक्षात घ्या काय काय बाजूला आहे, कसं आहे निसर्ग रम्य असं आमचं एक कोकण, आणि कोकण महोत्सव या ठिकाणी भरवलेला आहे. खरोखरच मी धन्यवाद देईन या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी. पुन्हा एक वेळ जोरदार टाळ्या मारा, जोरदार टाळ्या मारा, मनपूर्वक त्यांचा आभार मानतोय.